लालबाग विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे आज डोंबिवलीत निधन झाले. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिका बंद पडल्याने मृत्यू झालाय. देसाई हे शिवसेनेचे जुने नेते आणि आमदार होते. आज त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले. इकडे आल्यानंतर जी माहिती मिळाली त्याप्रमाणे बाईंना जी काही ॲम्ब्युलन्स आली होती ते ॲम्ब्युलन्स जर वेळेवर भाईंना घेऊन दुसऱ्या रुग्णालयात पोचली असती तर कदाचित भाई आज आमच्यात असते. पण दुर्दैवाने भाईंचा आजचा अखेरचा दिवस होता आणि भाईंनी आपला शेवटचा श्वास घेतला. मी या बाबतीतली माहिती सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांकडेही आज पाठवलेली आहे, राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडेही पाठवलेली आहे. निश्चितपणे ह्या गंभीर बाबीची दखल ते घेतील. माझ्या राजकीय जीवनाचा प्रवासच त्याचा श्रीगणेश भाईंनी सुरू केला. माझ्या नगरसेवकाची तिकीट, आमदारकीची तिकीट हे राजसाहेब आणि माननीय बाळासाहेब यांना सांगून भाईंनी त्याला लावली. भाई अत्यंत शिवसेनेचे कडवट, निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते होते. असे कार्यकर्ते मिळणं फार एखाद्या संघटनेला कमी असतं. एवढ्या वर्षाच्या राजकीय प्रवासात भाई अत्यंत निष्कलंक राहिले. भाईंनी पैसे नाही कमवले पण भाईंनी जीवनामध्ये जी काही माणसं उभी केली, घडवली, त्याला तोड नाही. आणि म्हणून भाईंसारखा माणूस माझ्या बाजूला बसलेले उभे असलेले वसंतचे माझे ते नगरसेवक होते. आम्ही दोघे एकत्र नगरसेवक झालो होतो. असे अनेक नगरसेवक, आमदार, खासदार हे भाईंनी घडवले, उभे केले. दुर्दैवाने भाई फार लांब राहायला आल्यामुळे आज या ठिकाणी त्यांना येणं शक्य झालं नाही. पण भाईंचा हा जो शेवटचा श्वास घेण्याची जी काही ॲम्ब्युलन्समुळे झालेली अडचण आहे